नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आज काय नवीन वर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीन चॅटच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की MST CET ॲडमिशन 2022 बाबत। तर बघा मित्रांनो, MST CET ॲडमिशन संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत, संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईब नावाचं, त्यावर क्लिक करा। बाजूला बेल आयकन आहे ते तिला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मी सुना नाही आहे। तर बघा मित्रांनो, MST CET ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्हाला पाहायला मिळते FC व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले, आता पुढे काय करावे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो MST CET ॲडमिशन संदर्भात संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत दिले जाणार आहे। जोपर्यंत तुम्हाला कॉलेज अलॉट होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत केलं जाणार आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, खाली लाल रंगाचं बटन आहे। आता FC व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढे काय करायचं याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, FC व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं बघा व्हेरिफिकेशन नंतर काय करायचे। तर बघा, सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला कॉलेजेसची जी काही माहिती आहे ती काढायची आहे। तुमचं FC व्हेरिफिकेशन जे आहे ते झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो कॉलेजेसची त्या ठिकाणी माहिती काढायची आहे। मग तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या ठिकाणी काय काय सुविधा आहेत, किंवा कशा प्रकारची त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा आहे किंवा नाही, फीस काय लागतात, कॉलेजमध्ये काय काय त्या ठिकाणी सुविधा आहेत, कशा प्रकारचे क्लासरूम आहे याची तुम्हाला माहिती काढायची, एक लिस्ट बनवायची, म्हणजे जेणेकरून ऑप्शन्स फॉर्म जे आहेत भरणे आता या ठिकाणी सुरू होईल। यामध्ये जर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंगसाठी बघा, इंजिनिअरिंगसाठी 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ऑप्शन फॉर्म फिलिंग त्या ठिकाणी सुरू होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना BE BTech इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे सध्याचं जे काही वेळापत्रक आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे। तर बघा, 13 ते 15 ऑक्टोबरपासून तुमचे जे काही ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते सुरुवात होणार आहे। मग त्यामध्ये फायनल मेरिट आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी भरावे लागणार आहे। त्यासाठी मित्रांनो, ऐनवेळेस गोंधळ न होता तुम्हाला अगोदरच ही माहिती दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला माहिती चांगल्या रीतीने काढता यावी आणि व्यवस्थितरित्या तुमची जी काही लिस्ट असेल कॉलेजेसची ती त्या ठिकाणी बनवून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही ऑप्शन्स फॉर्म भरू शकता। जर चुकीच्या पद्धतीने ऑप्शन्स फॉर्म भरले गेले, चुकीच्या पद्धतीने कॉलेज जर त्या ठिकाणी निवडलं गेलं तर करिअरचं त्या ठिकाणी नुकसान तुमच्या होऊ शकतं। त्यानंतर पुढे आहे फार्मसी। तर फार्मसीसाठी बघा, 10 ऑक्टोबरला फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती येणार आहे। पुढचं जे काही वेळापत्रक आहे, ऑप्शन्स फॉर्म कधी भरायचे वगैरे वगैरे, ते अजून आलेलं नाही आहे, ते काही दिवसात त्या ठिकाणी येऊ शकतं। परंतु फार्मसीची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 10 ऑक्टोबरला येणार आहे। त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जी काही कॉलेजेसची लिस्ट आहे ती व्यवस्थितरित्या बनवून घ्यायचं, कोणत्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन्स फॉर्म भरायचे आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजेस त्या ठिकाणी हवेत, त्यानुसार तुम्ही संपूर्ण माहिती काढायची, ती एक लिस्ट बनवा आणि त्यानुसार तुम्ही ऑप्शन्स फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता। तर बघा, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कॉलेजेसची तुम्हाला माहिती काढायची, तुम्हाला अगोदरच डेट या ठिकाणी सांगितलेल्या आहेत फार्मसीसाठी इंजिनिअरिंगसाठी, तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करायची आहे। त्यानंतर पुढचं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत, मग तुम्ही त्या ठिकाणी SC असाल ST असाल, जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागत असतात त्या ठिकाणी फायनल ॲडमिशनसाठी, तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत। नोव्हेंबर मंथच्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रेडी करून ठेवायचे आहेत। कारण मित्रांनो, मी अगोदरच तुम्हाला एक नोटीस दिलेली आहे, ते तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ज्या विद्यार्थ्यांकडे CBC नसेल, NCL नसेल, EWS नसेल, TVC नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर मंथपर्यंत त्या ठिकाणी मुदत आहे। नोव्हेंबरची जी काही नोव्हेंबर मंथमध्ये काहीतरी डेट आहे ती माझ्या आता लक्षात नाही आहे, परंतु तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल। तर अशा प्रकारचे मित्रांनो, व्हेरिफिकेशन नंतरची जी काही प्रोसेस आहे ते तुम्हाला करायची, म्हणजे जेणेकरून हे 2-4 दिवसांचा जो काही तुमच्याजवळ वेळ आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली, व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला काय करायचे संपूर्ण माहिती पाहिलेली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती कळेल, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकन येते तिला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं विसरणार नाही आहे। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।